सर्वात पहिले एक आपण खेळ खेड़ खेळूया समजा मी तुम्हाला एक टाईम मशीन दिलं आणि तीनशे वर्ष मागे पाठवलं सतराशे तेवीसमध्ये आणि एक मस्त थंडीचे दिवस आहेत पहिले बाजीराव पेशवे राज्य करत आहेत महाराष्ट्रावर एक हुरडा पार्टी चालू आहे वगैरे कोणी पायलट आहे का इकडे ऑडियन्समध्ये एअरलाईन पायलट कोणी डॉक्टर आहेत का इकडे फंटॅस्टिक आणि कोणी इकडे वकील आहेत का फंटॅस्टिक कल्पना करा की एक पायलट त्याच्या युनिफॉर्ममध्ये एक वकील काळाकोड घालून आणि डॉक्टर ॲपरन घालून समजा तिथे गेले आणि रामराम म्हणाले तर काय अवस्थेल त्या लोकांची भूताटकी बघितल्यासारखे पळायला लागतील कारण तीनशे वर्षापूर्वी हे व्यवसाय अस्तित्वात नव्हते गंमत अशी आहे की टेक्नॉलॉजी ही फार लवकर चेंज होते फार फास्ट चेंज होते आणि तुम्ही जर पाहिलं असेल की लँडलाईन टेलिफोन किती लोकांच्या घरी होते हातवर करा आणि आता किती लोकांच्या घरी आहेत फंटॅस्टिक यू गॉट द आन्सर पण एक मजेशीर प्रश्न विचारतो लँडलाईन टेलिफोनला दहा लाख लोकांपर्यंत पोचायला किती वर्ष लागली असतील गेस वीस पन्नास सत्तर पंचवीस चाळीस तीन पिढ्या पंच्याहत्तर वर्ष लँडलाईन टेलिफोनला दहा लाख लोकांपर्यंत पोहोचायला पंच्याहत्तर वर्ष लागली आणि आता फेसबुकला किती वर्ष लागली साडेसात टू स्पेसिफिक साडेचार वर्ष लागली फेसबुकला ट्विटरला किती वर्ष लागली असतील दीड वर्ष तीन चार वर्ष आठ महिने आता पुढचा प्रश्न सोपा आहे ना पंच्याहत्तर साडेचार आठ महिने मग शेवटचं उत्तर महिन्यामध्ये असणार हा मी तुम्हाला क्लू देतो पाच महिने इंस्टाग्रामला दहा लाख लोकांपर्यंत पोचायला फक्त पाच महिने लागले आणि आता आपल्या सर्वांचं आवडतं खेळणं ह्याला किती वर्ष लागली किती दिवस लागले किती महिने लागले किती आठवडे लागले पाच वर्किंग डे वन वीक म्हणजे सात दिवस पण नाही हो पाच दिवस हे खेळणं जेव्हा अवतरलं तेव्हा पाच दिवसामध्ये जगभरातले दहा लाख लोक वापरायला लागले म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान जे म्हणतो ते किती फास्ट पुढे जाते हे आपल्याला कळलं असेल गंमत अशी आहे की आता रोबोसुद्धा पेपर वाचायला हो लागला आहे पण लोक मला नेहमी विचारतात जेव्हा मी टॉक्सना जातो शाळांमध्ये जातो कॉलेजात जातो किंवा माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा मी सीईओनं प्रेझेंट करतो ते विचारतात की ही तंत्रज्ञान आपण ॲक्सेप्ट करावं का किंवा तंत्रज्ञानाचं काय पुढे होणार आहे किंवा ह्याच्याबद्दलचं तुमचं मत काय मी म्हणतो मत वगैरे ठेवायचे दिवस संपले तंत्रज्ञान घराच्या आत आलं आहे तुमच्या हातातला मोबाईल फोन सगळं ऐकतो आणि तुम्हाला गंमत सांगतो आज तुम्ही जे टॉक्स ऐकाल ना तुमच्या जर फोनवर फेसबुक इन्स्टॉल असेल जे टॉक्स तुम्ही आज ऐकाल त्या विषयावरच्या जाहिराती तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता दिसणार सगळे मग तन्मयने तिकडे जो प्रोग्राम करणार आहे संध्याकाळी आभाची फोटोग्राफी आहे स्वानंदने बरंच काय काय योगा वगैरे सांगितलं मी ए आय सांगतो आहे संध्याकाळी सगळ्यांचा फेसबुकवर या सगळ्या जाहिराती येणार त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे तंत्रज्ञान आता तुम्ही बाहेर ठेवू शकत नाही म्हणून त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण शोधूया टेलिफोन डिरेक्टरी कोणाकोणाकडची होती सर्वांना माहिती आहे काय असायचं हे सध्याच्या डेटा प्रायव्हसीच्या योगामध्ये तो एक भन्नाट प्रकार होता पंचकृषीतले सगळे टेलिफोन नंबर नावासकट असायचे आणि तुम्ही ब्लँक कॉल देऊ शकायचा नाजूक विषय पण जाऊ दे पण गंमत सांगतो या टेलिफोन डिरेक्टरीची ऐंशीच्या दशकामध्ये आमच्याकडे काका होते, ते होते ते एक अकाउंटिंग अकाउंटिंग ते अकाउंटंट होते आणि ते प्रॅक्टिस कशी करायचे अकाऊंटिंगची अकाउंटिंग म्हणजे काय आकड्यांची खेळ तुमच्यातले अकाउंटंट किती आहेत सी ए अकाउंटंट राईट आकड्यांशी खेळ ऐंशीच्या दशकामध्ये ते एक डिरेक्टरी घ्यायचे आणि दिवसभर गुणाकार भागाकार वजाबाकी नंबरांची करत बसायचे त्याने प्रॅक्टिस व्हायची ही खरी स्टोरी हो आहे पण एक्सेल शीट्स आल्यावर कम्प्युटर्स आल्यावर आज कोणी टेलिफोन डेटर असं प्रॅक्टिस करतं का सो so, आपण जे काम करायचो त्या कामाचं स्वरूप बदलतं कामाची साधनं बदलतात आणि काम वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो आता इंडस्ट्री फोर पॉईंट हो तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल पण आपण एक क्विक आढावा घेऊया सतराशे चौऱ्याऐंशी जेम्स वॉटचं वाफेचं इंजिन जेव्हा मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली तीनशे वर्षाची तेव्हा तुम्ही गम गं, गंमत बघा सतराशे तेवीसमध्ये जेम्स वॉटला वाफेच्या इंजिनाचा शोध लावायला अजून चोपन्न वर्ष होती सतराशे चोवीसमध्ये राईट ब्रदर्सना विमानाचा शोध लावायला अजून एकशे एकोणऐंशी वर्ष होती आणि पहिली कमर्शियल शेड्यूल एअरलाईन एकोणीसशे चौदाला चौदा झाली म्हणजे एकशे नव्वद वर्ष होती पण जग किती झपाट्याने बदललं तुम्ही सतराशे चौऱ्याऐंशीला जे वाफेचं इंजिन पाहिलं त्याच्यानंतर शंभर वर्ष गेली इलेक्ट्रिसिटी यायला जे आपण मास प्रोडक्शन म्हणतो फॅक्टरीज जे आपण म्हणतो ते सुरू झालं अठराशेच्या अठराशे, अठराशे सत्तरच्या नंतर दुसरी औद्योगिक क्रांती तिसरी औद्योगिक क्रांती अजून शंभर वर्षांनी जेव्हा कम्प्युटर इंटरनेट नेटवर्किंग ऑटोमेशन हे सगळं आलं आणि गंमत पहा चौथी औद्योगिक क्रांती आत्ता सुरू आहे तीस वर्षात तंत्रज्ञानाचा बदलाचा जो वेग आहे तो शंभर वर्षातनं आता तीस वर्षात पोचला होता आणि जर इंडस्ट्री 5.0 पॉईंट ओ येणार असेल तर कदाचित ती महिन्यांमध्ये येईल हे आपल्याला का माहिती पाहिजे या सगळ्या औद्योगिकरणतेने ॲडजस्ट करण्यामध्ये आपल्याला बराच वेळ गेला आणि बराच वेळ आपल्याला मिळाला आता ए बरे बघूया ए आय काय आहे आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता पण कृत्रिम बुद्धिमत्ता ही ॲक्च्युली कृत्रिम असते का त्यांना माणूसच शिकवतो ना ए आयचे दोन प्रकार आहेत नॅरो ए आय आणि स्ट्रॉंग ए आय नॅरो आय म्हणजे काय मी कम्प्युटरला सांगतो बाबा रे हा असं असं प्रोग्रॅम आहे तू हे शिक आणि केअर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल की कॉम्प्युटरने चेस प्लेअरला हरवलं गॅरिक आस्परावला स सत, एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये हरवलं वगैरे हे नेहमी बघतो आपण चेस खेळणारा प्रोग्रॅम फुटबॉल नाही खेळू शकत पण चार वर्षाचं चा मूल शाळेत जाणारं इंडर गार्टनमध्ये सगळं काही करू शकतं दॅट्स अ ह्युमन इंटेलिजन्स सध्या जी ए आयची ची आपली इंटेलिजन्स आहे ती तिथे पोचायला खूप वेळ आहे त्याला आपण आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणतो की कदाचित शास्त्रज्ञ म्हणतात दहा वर्षात येऊ शकेल जनरल इंटेलिजन्स हा म्हणजे सिंग्युलरिटी की जेव्हा यंत्रच स्वतःला बनवतील आणि हॉलिवूडचे जे मूवीज म्हणतात ना सायफाय की यंत्रच आता माणसाला काहीतरी म्हणजे स्वतःलाच बनवतील वगैरे त्याला वेळ आहे पण सध्या तरी आपली ए आय ही नॅरो ए आय आहे पण चॅट जी टीचा फरक काय बरं का हे बर? पाच दिवसात पोचलं ए आय तर फार पूर्वीपासून होतं म्हणजे जे या क्षेत्रातले त्यांना माहिती आहे एकोणीशे छप्पनला जॉन मॅकॅर्थी नावाचा शास्त्रज्ञ आहे त्यांनी एक कॉन्फरन्स बोलवली यू एसमध्ये आणि तिथे ए आय हा वर्ड कॉईन झाला पण आपल्या सर्वांना ए आय का माहिती नव्हतं चॅट जी पी टी आईपर्यंत कारण चॅट जी पी टी इज अ जनरेटिव्ह ए आय म्हणजे काय अस्तित्वात नसलेली गोष्ट जनरेट करणं त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी पोएम्स लिहिणं मीम्स लिहिणं समरी लिहिणं हे सगळं ते करू शकतो आणि गंमत सांगतो तुम्हाला ट्रेनिंग कसं दिलं आहे चॅट जी पी टीला मी कोणाला तरी आता मेकअप रूममध्ये सांगत होतो चॅट जी पी टीला एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे की जर ते तो डेटा किंवा तेवढं ट्रेनिंग किंवा तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला वाचायची असेल ना नॉनस्टॉप तीन हजार वर्ष बसावं लागेल तीन हजार वर्ष नॉनस्टॉप बसून तुम्ही जे वाचाल ते चॅट जी पी टीला आज माहिती आहे आता ए आयचे आपण उपयोग पाहूया हेल्थ केअर आणि एज्युकेशन हे दोन मोठे सेक्टर आहेत आणि हे मी का सांगतो आहे कारण आपण जॉब्सवर येणार आहोत हेल्थ केअर आणि एज्युकेशनमध्ये जेव्हा आपण बघतो ए उपयोग तेव्हा आपल्याकडे भारतामध्ये मी एक भारताचं उदाहरण देतो साधारण एक सात कोटी डायबेटिक लोक आहेत आणि त्यापैकी तीस पर्सेंट लोकांना डायबेटिक ग्लोकोमा होतो म्हणजे डोळ्याचा त्रास डायबिटीस झाल्यावर आणि दुसरं तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगतो भारतामध्ये दहा लाख लोकांमध्ये फक्त पंधरा आय स्पेशालिस्ट आहेत त्यातसुद्धा रेटिनाचे स्पेशालिस्ट अजून कमी असतील मग एवढ्या डायबेटिक लोकांचं स्क्रीनिंग करायचं कोणी आणि त्यांना सांगायचं कोणी की बाबा रे चार वर्षात डोळे जातील काहीतरी त्याच्यावर कर ए आय हे आज आहे अरविंद नेत्रालयासारख्या संस्था भारतामध्ये हे करतायत की हजारो स्कॅन्स डोळ्याचे करून ते ट्रेन करून पंच्याण्णव टक्के ॲक्युरेसीपर्यंत तुम्हाला आज कळू शकतं की ह्या डायबेटिक पेशंटला डायबेटिक ग्लोकोमा व्हायचा चान्स पुढच्या चार वर्षात किती आहे हे ए आयचं ऑगमेंटेशन डॉक्टरांना झालेलं आहे म्हणजे आपण म्हणतो रिप्लेसमेंट नाही ऑगमेंटेशन आहे दुसरी गोष्ट आपण कोविड व्हॅक्सिनचं पाहिलं असेल लसी बनवायला पूर्वी दहा दहा वर्ष लागायची एम आर एन ए वॅक्सिन कधी बनलं एका वर्षात बनलं कोविड आल्यावर सगळ्यांनी घेतली कोविडची लस तसं आपण ड्रग डिस्कवरी नवीन वॅक्सिन्स हे आपण लवकर बनवू शकतो किंवा आयने तुम्ही आज छातीचा एक्सरे स्कॅन करून कॅन्सरचं निदान करू शकता फुफुझाचा कॅन्सर तुम्हाला होऊ शकेल का ते पण एक साधारण चार पाच वर्षाआधी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ब्रेनचे डिसिजेस अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया हे आपण आज कधी करतो जेव्हा तुम्हाला ती चिन्ह दिसतात म्हणजे तुम्ही जेव्हा वृद्ध होता तुम्हाला चिन्ह दिसतात तेव्हा तुम्ही जाता डॉक्टरांकडे डॉक्टर म्हटाय टू लेट आता हा रिव्हर्स होणार नाही वॉट इफ तुम्हाला पंधरा वर्षा आधी ए आय सांगेल की तुम्हाला पंधरा वर्षांनी डिमेन्शिया होण्याचा चान्स आहे किंवा अल्झायमर तुम्हाला होऊ शकतो ही काळजी घ्या दॅट्स ए आय दुसरी गोष्ट एज्युकेशनमध्ये एज्युकेशनमध्ये आज एक शिक्षिकी शाळा महाराष्ट्रात खूप आहेत काही काही ठिकाणी शाळाच नाही आहेत पण अँड्रॉइड फोन आणि फाय जी पोचलं आहे प्रत्येक शाळेमध्ये चॅट जी पी टी सारखी साधनं तुम्हाला पर्सनलाईज लर्निंग देऊ शकता ते आपण करू शकतो चॅट जी पी टी सारखी साधनं शिक्षकांना आपले पेपर्स काढायला मदत करू शकतात आणि एक व्यवस्थित तुमच्या प्रमाणे म्हणजे मुलाची परिस्थिती किती आहे पद्धत किती आहे कारण आज कसं होतं शिक्षक शिकवतात वर्गामध्ये आणि सगळ्यांना एकच शिकवतात पण कॅन आय हॅव अ पर्सनाईज लर्निंग प्लॅन बेस्ड ऑन मला किती मॅथमॅटिक्स येतं मला किती सायन्स येतं कॅन आय डू दॅट हे तर झाले प्रश्न पण एक जागतिक महत्त्वाचा प्रश्न पण याय सोडू शकतो कुठला असेल बरं तो आज जेवायला काय करायचं हा फोटो आहे एका फ्रीजमधल्या गोष्टींचा वाचतोय तो आता काय करायचं बघूया फार विचार करतोय हो बरं काय जेवायला करायचं ओके कॉलीफ्लावर फ्राय हे तर माझी मुलगी अजिबात खाणार नाही हे मलाच खावं लागेल बरोबर हे फारच हेल्दी आहे चीज ऑमलेट खाऊ शकतात मुलांसाठी बरं आहे व्हेजिटेबल सॅलड बायको खाईल तिला फार असं काहीतरी आवडतं मला नाही आवडत पण गंमत म्हणजे घरातल्या सगळ्यांना आवडीचं त्याने सांगितलं बरं का म्हणजे कटकट नाही की काय करायचं असं संध्याकाळी स्ट्रॉबेरी मिल्कशेक नंतर हां ठीक आहे दुपारच्या वेळेला पिऊ शकतो रात्री शुगर जर जास्त होते पण ठीक आहे पण गंमत अशी आहे की ह्याचं उलटही तुम्ही करू शकता आज तुम्ही एक रेसिपी शोधा इंटरनेटवर आणि सांगा की ही रेसिपी करायला काय काय सामान आणायचं आहे आज भारतामध्ये मी नावं घेऊ शकत नाही पण भारतामध्ये ज्या क्विक ग्रोसरी चेन्स आहेत तुम्ही कदाचित ट्राई केलं असेल आत्तापर्यंत हे तुम्ही हे करून तुमच्या कार्टमध्ये ऑटोमॅटिकल्या गोष्टी ॲड होतात मला जर चीज ऑमलेट करायचं आहे तर अंडी चीज पेपर सॉल्ट हे सगळं ॲड होऊन तुमच्या घरी दहा मिनटात ऑर्डर येते हे आज भारतात चालू आहे अजून एक गंमत करूया म्हणजे ही खरी गोष्ट आहे या स्वयंवालीने मला कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला पीपीटी द्यावा लागेल मी म्हटलं मला खरंच वेळ नाही या बाबांनो सांगलीला म्हटलं जरा चांगलं काहीतरी कंटेंट माझ्याकडे बनव ती मला नाही तुम्हीच बनवून द्या तुम्ही ह्याच्या दिसतो तज्ज्ञ आहात मग ठीक आहे मग आम्ही काहीतरी एक एक डॉक्युमेंट बनवलं ए आयचं मी काय केलं एक पॉईंट्स काढले मला जे जे काय बोलायचं आहे ते का पॉ फाईलमध्ये दिले आणि म्हटलं की तू बनव आणि मग विचार केला की ते कसं प्रेझेंट करायचं ऑडियन्सला कसं काय आवडेल काय करायचं असं सगळं करत बसलो मी आणि सावनी यायची हे बघा हे सगळे मुद्दे त्याने काढले आणि रिअल टाईम हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला ह्याच्यामध्ये काही गिमिक नाही आहे आणि आम्ही म्हटलं की बनायला जरा वेळ लागेल बघूया ते बनल्यावर कसं होतं आहे ते अरे झालं हे दहा सेकंदच झालं आणि हे प्रोफेशनल क्वालिटी प्रेझेंटेशन आहे तर आता करायचं काय ए आयच्या जॉब्सवर काय परिणाम होईल ह्याच्यावर आपण थोडंसं पाहू ए आयने लोकांना असं वाटतं की जॉब जातील खरं आहे जॉब जातील पण ए आयने ने जॉब्स ऑगमेंट पण होतील आपण डॉक्टरांचं उदाहरण पाहिलं बरोबर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट होता दोन हजार अठराचा फ्युचर ऑफ वर्क म्हणून त्यात ते त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसपर्यंत एक साधारण तेरा कोटी नोकऱ्या नवीन बनतील ए आय ने आणि आठ कोटी नोकऱ्या जातील नेट ॲडिशन ऑफ फाय अँड हाफ करोड्स मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे की दोन हजार तीसपर्यंत साधारण एक साडेआठ कोटी नोकऱ्या प्रभावित होतील आणि पावणे चार कोटी नोकऱ्यांना आपलं स्वरूप बदलायला लागेल तुम्ही करताय तेच करा म्हणजे टेलिफोन डिट्री टू एक्सेल शीट हा जो प्रवास आपण पाहिला ऐंशीच्या दशकात तुम्ही करताय तेच करा पण तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल मग ह्याला प्रिपेअर कसं करायचं त्याच्यासाठी आपण काही दशसूत्री पाहू वाचन आणि लिखाण आज मराठी घरामध्ये सुद्धा वाचन ही सवय संपत आली म्हणजे माझ्या मुली तर म्हणतील की बाबा रोज सांगतो पैशातून लोकं काय ऐकायला आली आहेत <laughs> पण वाचन आणि लिखाण आणि मनन आणि चिंतन ही सवय आपल्याकडे होती मराठी घरामध्ये खूप महत्त्वाची कारण त्याने तुम्ही कन्साईज थिंकिंग विचार करू शकता लिहू शकता आणि आज तुम्ही बघा एक प्रॉम्प इंजिनिअरिंग शब्द तुम्ही ऐकला असेल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग की चॅट जी पी टीला विचारायला तुम्हाला एक्झॅक्टली ते प्रॉम्प्ट डियला जसं मी म्हटलं की हा फोटो बघ आणि काय करायचं मला सांग प्रॉम्प इंजिनिअरिंगसाठी तुमची लँग्वेज खूप छान पाहिजे आणि लँग्वेज कशी छान होते भाषा कशी बनते आपली वाचनाने लिखाणाने वाचन लिखाण ही सगळे फार फार महत्त्वाची आहे क्रिएटिव्हिटी मशीन्स अजूनसुद्धा क्रिएटिव विचार नाही करू शकत मशीन्सना काय करायचं तुम्हाला सांगावं लागतं त्याच्यामुळे क्रिएटिव्ह विचार हा आपल्याला केलाच पाहिजे कुठले प्रश्न आपण ए आयने सॉल्व सॉल्व्ह करू शकतो कुठले प्रश्न ए आयने सॉल्व्ह करू शकत नाही हे सगळं आपणच विचार करून ॲज अ ह्युमन्स आपण मशीनशी बोलू शकतो त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी इज ॲब्सुटली इम्पॉर्टंट तुमच्यापैकी जे आर्टिस्ट असतील फोटोग्राफर असतील वादक असतील गायक असतील डोंट वरी तुमचे दिवस अजून चांगले येणार आहेत ओरिजिनल ते ओरिजिनल ए आय जनरेटे ए आय जनरेटेड म्हणजे आजही रेडिमेड कपडे स्वस्त मिळतात शिंप्याकडे बेतायला जाल तर महाग पडतात त्याला डिझायनर म्हणतात बरोबर तशी गंमत आहे ती की तुम्ही ए आयने बनवलेलं फोटो किंवा ए आयने ने बनवलेलं पुस्तक किंवा एस ए किंवा ओपेड कॉलम आणि ओरिजिनॅलिटी विल बी ऑलवेज देअर ट्रॅव्हल अँड सोशल वर्क लोक म्हणतात ए आयच्या टॉकमध्ये ट्रॅव्हल सोशल वर्क कशाला असतं बरं पण आपण म्हणतो ना केल्याने देशाटन मनुजा चातुर्य तसे फार आपला देश फार मोठा आहे हो जग तर अजून मोठा आहे जर ए आय सगळे जॉब्स बदलणार असेल तर नवीन काय करायचं हे तुम्हाला कसं कळणार घरात बसून का गुगल सर्च करून म्हणून मी सर्वांना म्हणतो की प्रवास करा थोडं कम्युनिटी वर्क करा तुम्हाला आपल्या देशाच्या किंवा जगाच्या गरजा काय आहेत वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा कार्बन न्युट्रॅलिटीच्या आज ई एस जी आपण म्हणतो बरोबर आहे क्लायमेट चेंज ते आहे किंवा शेतीचे प्रश्न आहेत हे जर तुम्हाला समजले कदाचित तुम्हाला तरी स्टार्टअप आयडिया मिळेल जगामध्ये दहा मिनिटात ग्रोसरी डिलिव्हरी कुठेच नाही आहे भारत सोडून ही कोणाला तरी डोक्यात सुचलं तुमचे जे नातेवाईक अमेरिकेतवर असेल ते कॉस्कोमध्ये दिवसात वर्ष आठवड्यात एकदा जातात आणि गाडीत भरून आणतात ना सामान सगळं पाहिलं असेल तुम्ही सर्वांनी भारतामध्ये काय साखर संपली डाळ संपली कर ब्लिंकीट कर स्विगी कर ग्रो ग्रोफर करतो ना आपण हे कोणातरी सुचलं ना कसं सुचलं जी आपली गरज आहे ती त्यांनी शोधली म्हणून ट्रॅव्हल करा सोशल वर्क करा आणि लिडरशिप क्वालिटी बनवा कारण माणसांना महत्त्व येणार आहे ज्यांना बोलता येतं ज्यांना लिडरशिप करता येते ज्यांना लोकांना पुढे नेता येतं त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे विशेषतः तुमच्या घरात मुलं असतील लहान मुलं त्यांना हे सांगा इमॅजिनेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लोकं म्हणतात की इमॅजिनेशन प्रॉब्लेम सॉल्विंग का गरजेचं आहे मी परत सांगतो मशीन आज जे शिकतं ते नॅरो शिकतंय मशीनने काय शिकावं मशीनने काय शिकू नये हे आपण ठरवतो आहे त्याच्यामुळे इफ यू डोंट इमॅजिन इफ की मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार म्हणजे आज लोक असं म्हणत आहेत की आज तुम्ही चॅट जी काय सांगू शकता उदाहरणार्थ एखाद्याला बिझनेस काढायचं इकडे छोटे कोण एंटर आंतरप्रन्युअर असतील ऑडियन्समध्ये तुम्ही काय करता तुम्ही चॅट जीपीटीला सांगता माझा एक बिझनेस प्लॅन बनव मग तुम्ही जाऊन इंडिया मार्टोर बघता सप्लायर कोण आहे त्याचा मग तुम्ही बँकेत जाता म्हणता की मी एक मला लोन द्या बाबा एक ॲप्लिकेशन भरतो मी त्याचा एक Uh, काहीतरी प्रॉफिट प्लॅन बनवतो आपण मग आपण म्हणतो मा मार्केटिंग कॅम्पेन एक ॲड एजन्सी घेतो तुम्हाला सांगतो आणि हे तुम्ही लक्षात ठेवा रेकॉर्ड होतो कार्यक्रम तीन वर्षामध्ये की चार वर्षामध्ये अशी परिस्थिती येईल की तुम्ही फक्त खुलजा सिमसिम सांगा त्या अल्लाउद्दीनचा जिंदला आणि सांगा मी घरात बसले सोफ्यावर मला धंदा करायचा आहे काय करायचं मला माहिती नाही ॲमेझॉनला जा फ्लिपकार्टला जा कुठली प्रॉडक्ट जास्त विकली जातात ते शोध त्याचा सप्लायर चायनामध्ये कोण आहे ते शोध त्याला माझ्यातर्फे ईमेल पाठव त्याच्याकडनं ईमेल आला की बँकेत जा बँकेचं एक डॉक्युमेंट अपलोड कर बिझनेस प्लॅनचं त्याच्याकडनं जे येतील लॉजिस्टिक शिपिंग त्याचे डॉक्युमेंट बनव जी एस टी भर आणि आली ना की त्याचं एक छान कॅम्पेन बनून ॲमेझॉनला अपलोड कर विकलेला पैसा ह्या अकाउंटला टाक हे होणार आहे आणि ह्याने घाबरून जाऊ नका तुम्ही इमॅजिन करा प्रॉडक्टिव्हिटी किती वाढेल आज एखाद्या छोट्या उद्योजकाला हे सगळं करायला किती त्रास होतो हेच जर त्याला दहा सेकंदात एक मिनिटात करायला मिळालं तर तोच मनुष्य आपली प्रॉडक्टिव्हिटी किती वाढवेल त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की जॉब जातील किंवा आमचं प्रोफेशन संपेल असं कधीच होत नाही पहिल्या औद्योगिक नदीच्या आधी वर्क करण्याचा प्रकार होता का कधी बारा बलुतेदार महाराजांच्या काळातले आपण म्हणतो ना ग्रामस्वराज्य बारा बलुतेदार मी डबा घेऊन फॅक्टरीत जातो आणि स्वाईप करतो आणि नो पाच वाजता घरी येतो कंपनीच्या बसने हे होतं का नव्हतं ना त्याच्यामुळे चिंता करू नका लास्ट मॅथ्स अँड कोडिंग लोक असं म्हणतात की आम्हाला गणित जमत नाही बाबा आम्हाला कोडिंग जमत नाही बाबा पण तुम्हाला अगदी कोडिंग प्रोफेशनल नाही आलं तरी कोडिंगने मी काय काय ए ॲप्लिकेशन बनवू शकतो हे तर आलंच पाहिजे आणि मी परत सांगतो आलंच च पाहिजे आचार्यत्रे म्हणा च चा, महत्त्वाचं आहे तुम्ही वकील असाल तुम्ही डॉक्टर असाल तुमच्या क्षेत्रामध्ये ए आयचा फरक काय आहे काय करू शकतो तुम्हाला क आलंच पाहिजे त्यासाठी बेसिक्स ऑफ कोडिंग बेसिक्स ऑफ मॅथमॅटिकल थिंकिंग अँड रिझनिंग तुम्हाला आलंच पाहिजे शेवटी एवढंच सांगतो पुढे काय काही नाही आपल्या नवीन नवीन नवी आवृत्त्या येत राहणार आहेत आज कदाचित इथे चिन्मय वन पॉईंट ओ उभा आहे पुढच्या वर्षी टू पॉईंट ओ असेल त्याच्या पुढची थ्री पॉईंट ओ असेल पण मी जसं असं म्हटलं जसं स्वाननने आपल्याला खूप इन्स्पायर केलं इनफॅक्ट मी जर असं म्हटलं की माझं आता मस्त एक चांगल्या कॉलेजातनं एज्युकेशन झालं आहे चांगली नोकरी आहे त्याचे ते सेकंड ई एम आहे थर्ड ई एम आहे जे काय म्हणत होता ते झालेलं आहे मुलं मुलीबाळी चांगल्या आहेत आता मी मस्त बसतो स्प्राइटची ॲड होती ना ती फिरी क्या करेगा आराम करेगा असं जर केलं तर आपण सर्व कालबाह्य होऊ त्याच्यामुळे एवढंच सांगतो शेवटचं शिकत राहा सदैव शिकत राहा स्वानंद म्हणाला तसं स्वतःला चॅलेंज करत राहा आणि एकदा नोकरीला चिकटलो की पस्तीस वर्षांनी पेन्शन घेणार हा मराठी दृष्टिकोन सोडून द्या धन्यवाद